सगळ्यांना पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आपल्या मिस्टर अँड मिसेस फौजी वर्ल्डमध्ये खूप 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 स्वागत आहे. मागच्या ब्लॉगला सुद्धा खूप सारं प्रेम भेटलं. मागचा ब्लॉग हा आपल्या लग्नाचा अल्बम होता आणि आता लग्नाची डेट तर त्या अल्बमवर पाहिलीच आहे. 16/5/2019 आज तारीख आहे 12/5 आणि 2-3 दिवसाचं अॅनिव्हर्सरी आहे. अॅनिव्हर्सरी म्हटलं की थोडंफार शॉपिंग आलीस आणि काल ऍक्च्युली तुळशी बागेत गेलो होतो पण तिथला ब्लॉग घेणं नाही जमलं कारण तिथं खूप सारी गर्दी होती, खूप लोक होते, त्यामुळे तिथला ब्लॉग अजिबात नाही घेणं जमलं. तुला ठीक आहे चित्र नाही जमलं तरी घरी येऊन आपण शूट करू शकतो, त्यामुळे आजचा हा ब्लॉग चाललाय तो घरून चाललेला आहे किंवा घरून शूट. तर आपण बघूया की मी काय काय खरेदी केलेली. खरेदी जास्त नाही केलेली, थोडीशीच केलेली आणि सगळी प्रियाची चॉईस आहे, प्रियाची खरेदी आहे. मग आपण स्टार्ट करूयात काय काय केलेलं आणि तुळशी बागेतली रेंज काय असते हे सगळ्यांनाच माहिती, तरी पण मी थोडासा रेंजचा उल्लेख करते. तर पहिला हा ब्लॅक बांधणी पॅटर्न मध्ये टॉप घेतलेला आहे आणि ब्लॅक कलरचा घेतलेला आहे. बांधणी पॅटर्न सध्या ट्रेंड मध्ये चाललेला आहे आणि याची प्राइस काय होती 200. हा 200 हा टॉप घेतलेला आहे. फुल एवढं मला दाखवलं नाही जमणार कारण हा असा पहिलाच ब्लॉग आहे आपला. त्यानंतर हा डेली यूज साठी एक शर्ट घेतलेला आहे 100 रुपीजला. डेली यूज साठी हे बरे पडतात. त्यानंतर थोडा त्याच पॅटर्न मध्ये बांधणीच्या पॅटर्न मध्ये हा रेड कलरचा टॉप घेतलेला आहे. ह्याचं चांगलं उद्घाटन पण झालेलं आहे, नेल पेंट लावून रियाने नेल पेंट लावून उद्घाटन केलेलं आहे अजून घालायच्या आधी. हा पण 200 रुपीजचाच आहे. त्यानंतर हा एक टॉप सुद्धा आहे, हा 350 घेतलेला आहे. हा ऍक्च्युली ऑनलाईन मागवलेला आहे मीशोवरून. ह्या सगळ्या कपड्यांची फिटिंग वगैरे बाकी आहे अजून. हा पण कलर सुंदर आहे. त्यानंतर ही सिगारेट पॅन्ट 200 रुपीजला व्हाईट कलरची घेतलेली आहे. आणि त्यानंतर दोन साड्या पण घेतलेल्या आहेत. ही पिंक कलरची आहे, या पॅटर्न मध्ये घेतलेली आहे. आणि ही अशी मरून कलर आहे, मला नक्की नाही माहित कलर कुठला आहे पण तोच आहे. पूर्णपणे घालून आलेलो आहे. त्यामध्ये आपण असा किस्सा घडला की तिथं जे स्टँड होता तिथं प्रियाने तिचं वॉलेट हरवलं होतं. तिथं एका मुलाने येऊन सांगितलं की ताई तुझं वॉलेट पडले, मग मॅडमनी जाऊन वॉलेट घेतलं. पण अजून एवढी सगळी शॉपिंग केलेली आहे आणि या सगळ्याला 2000 रुपये गेलेले आहेत. साड्यांची सोडो म्हणजे जी तुळशीबाग मधली शॉपिंग आहे ती पूर्णपणे 2000 रुपये गेलेले आहे. आता तुम्ही म्हणाल फौजीसाठी नाही काय घेतलं का, तर फौजी ऍक्च्युली ते तिकडेच आहेत, ते अॅनिव्हर्सरीला येणार का नाही ते पण माहिती नाही आणि 99% नाहीच येणार. पण त्यांना काय घ्यायचं तर ते आल्यावरच घेऊयात कारण त्यांना दुसऱ्यांनी घेतलेलं काही पटत नाही. त्यांना चांगल्या कमेंट्स येण्यापेक्षा त्यांचं पहिले हेच वाक्य असतं, काही जरूरत होती कशाला घेतलं. त्यांची जी खरेदी आहे ती ते आल्यावर करूयात. त्यांची खरेदी पण आपण इन शॉर्ट कुठल्या तरी ब्लॉग मध्ये नक्की दाखवूयात की त्यांच्यासाठी काय घेतलं. आणि अजून एक मागच्या व्हिडिओला असं कमेंट होते की तुझे पप्पा दिसले नाहीत किंवा तुझ्या व्हिडिओ मध्ये किंवा अल्बम मध्ये पप्पा दिसले नाहीत. आता मी रँडमली एखाद्या ब्लॉग मध्ये ते सांगून देईन की पप्पा त्या अल्बम मध्ये का नव्हते किंवा माझे त्यांच्यासोबतचे व्हिडिओ का नसतात, तर ते मी रँडमली कोणत्या तरी ब्लॉग मध्ये सांगून जाईल. अजून एका दीदीची अशी कमेंट होती की ताई तू असं बोलत जा ब्लॉग मध्ये की तुमचा दिवस खूप खूप आनंदात जाओ, तर हा पण दिवस तुमचा खूप 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 आनंदात जाओ. असंच प्रेम करा आणि खूप खूप आशा.